प्लंबर पार्लरसह इलेक्ट्रिशियनही जीएसटीच्या कक्षेत येण्याची शक्यता, तर सुतार काम करणाऱ्यांनाही घ्यावा लागणार जीएसटी नंबर. आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम मधून आता कार्डशिवाय मिळणार पैसे, मात्र दिवसाला 20,000 रुपयांपर्यंत पैसे काढण्याची मर्यादा. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मोठा घातपाताचा कट उधळला, एटीएस कडून आयएसआयचा एजंट मोहम्मद राशीदला अटक. जम्मू काश्मीरच्या अवंतीपोरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश, चकमकीदरम्यान भारताचे 2 जवान शहीद. पीएनबी घोटाळ्या प्रकरणी फरार आरोपी नीरव मोदीच्या संपत्तीचा होणार लिलाव, लिलावामध्ये मोदीचं महागडं घड्याळ, हँडबॅग, कार आणि पेंटिंगचा समावेश. गुजरातच्या नवसारीमध्ये पुन्हा नोटांचा पाऊस, भजन कार्यक्रमात गायिकेवर उधळले पैसे. कॅलिफोर्नियातील डोंगराच्या कडेवरून वाहतो आगीचा धबधबा, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. प्रिन्स हॅरी मेगन मार्केल यांनी ब्रिटन सोडलं, 8 महिन्यांचा मुलगा आर्ची सोबत दोघंही कॅनडामध्ये वास्तव्यास. ऑस्ट्रेलियाला मुसळधार पावसासह गारपिटीचा तडाखा, गारपिटीमुळे अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या, तर कॅनबेरा, न्यू साऊथ वेल्स आणि साऊथ ईस्ट भागात जनजीवन विस्कळीत. अमेझॉन भारतात इलेक्ट्रिक डिलिव्हरी रिक्षा लॉन्च करण्याच्या तयारीत, मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ वेजॉस यांची माहिती. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला अखिल भारतीय क्रीडा परिषदेतून हटवलं, काउन्सिलच्या मोजक्याच बैठकीला उपस्थित राहिल्यानं निर्णय. न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेसाठी मुंबईकर पृथ्वी शॉ भारतीय टीममध्ये, जखमी शिखर धवनच्या जागी पृथ्वीला संधी. न्यूझीलंड विरुद्धची मालिका सुरू होण्याआधी भारताला आणखी एक धक्का, वेगवान गोलंदाज इशांत शर्मा जखमी, कसोटी मालिकेला मुकणार. 19 वर्षाखालील वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत भारताकडून जपानचा पराभव, भारतीय टीमनं 5 षटकांमध्ये आव्हान केलं पूर्ण. स्पेनचा टेनिस स्टार राफेल नदालची ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुसऱ्या फेरीत धडक, पुरुष एकेरीमध्ये ह्युगो डेलिनचा केला पराभव. ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत रशियाची टेनिस स्टार मारिया शारापोवा आउट, पहिल्या फेरीतच शारापोवाला पराभवाचा धक्का. तानाजीच्या यशानंतर अजय देवगण SS राजामौलींच्या सिनेमात, 400 कोटींचं मेगा बजेट असलेल्या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात. सलमान खानच्या आगामी राधे सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, बंदुकीतून फायरिंग करताना दिसतोय सलमान, ईदच्या मुहूर्तावर सिनेमा होणार रिलीज.